यापुढे कोणावर आरोप करशील ना तेव्हा अचूक माहिती निश्चित कर. म्हणजे असं हसन आहे अँड नाव गेट लॉस्ट फ्रॉम हियर. काय चाललंय या घरात तेच कळत नाही. प्रतारांकडे चालणार आहे. अशा तुला माहितीये मी तिकडे लांब होतो ना तुझ्यापासून. त्यावेळेस सतत माझं मन अस्वस्थ असायचं, सतत तगमग तगमग व्हायची. असं वाटायचं की तुझ्याबरोबर काहीतरी वाईट घडतंय. असं मी सतत तुला विचारायचा प्रयत्न केला. एवढ्या लांब असून सुद्धा मला हे सगळं का वाटायचं माहिती आहे. कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे ग. पण फक्त माझं तुझ्यावर प्रेम आहे. अशा तू माझ्याशी एक बाजूला फोनवर बोलायचीस आणि दुसऱ्या बाजूला हे तू फसवलंस ग. मला देवाने अजून कुठलीही शिक्षा दिली असते ना, माझा जीव जरी गेला असता ना अशो, तरी चालला असत ग मला. अशो तू माझी फसवणूक मी नाही सहन करू शकलो. तुझी श्रीमंती तुला लखला भाषो. यापुढे आपला काहीही संबंध नाहीये. तुझ्यावर प्रेम करून मी फसले असं बोलू नये. त्या समीरनं इथे येऊन इतका तमाशा केला म्हणजे अश्विनीला त्यानं खूप त्रास दिला असणार. मीही तोच विचार करते. खरंच असं व्हायला नको होत. काय ना, आपण फक्त असं विचार करू शकतो, बोलू शकतो असं, पण सगळं सहन करावं लागतंय बिचारे अश्विनीला. शुभंकर, इतकं सगळं कशाला ऐकून घेतलंस तू त्याच? अरे चांगले धक्के मारून हकलून द्यायला हवं होतं त्याला सरळ. काही नाही रे, नुसते पैसे उकळायचे धंदे आहेत हे, पैसे उकळायचे. मला तर वाटतं त्या पोरीनंच पाठवलं असणार त्याला.
ही अशी माणसं तमाशा करूनच ब्लॅकमेल करत असतात. तू इतकं मऊ राहू नकोस ना शुभंकर. आज घराशी आले, उद्या ऑफिसमध्ये येतील. चार चौघात असा तमाशा केला की तू कचाट्यात सापडशील ना त्यांच्या. आत्यापुरे, मला या विषयावर चर्चा नकोय. मामी जातोय ऑफिसला. शुभंकर, ज्यूस तरी घेऊन जा. नको. खरं सांगितलेलं आवडतच नाही लोकांना. प्रत्येकाचं खरं वेगळं असतं. वंश विसरू नका. समीर, तू माझं सर्वस्व होतास, आजही आहेस. मी तुझ्याशी खोटं बोलली असेन, पण मी तुला फसवलेलं नाही. आज मागे वळून पाहताना तुला सगळ्या गोष्टी सोप्या वाटत असतील, पण ज्या परिस्थितीत मी सापडले होते ती परिस्थिती तुझा आणि दादाचा घास घ्यायला निघाली होती. विनोदने खूप मोठा फ्रॉड केला. त्याचे 10 लाख फेडण्यासाठी मी त्याच्या बॉसकडे हातापाया पडून मुदत मागितल्यानंतर त्यांनी 1 आठवड्याची मुदत दिली मला. दादाची नोकरी गेला तर जमा होती. दादा गॅरंटर होता, आपल्याला माहिती आहे, तुलाही माहिती आहे. आपण त्याचं कर्ज फेडलं नसतं तर पोलिसांनी तुला फरार घोषित केलं असतं समीर. आणि त्याच वेळेला आईंनाही हार्ट अटॅक आला. मिसेस प्रधानांनी ऐनवेळी याचं नाव सुद्धा काढू नका माझ्या समोर. गेले 7 महिने मी त्यांच्या नावासोबतच जगतेय समीर. त्यांनी पैसे दिले नसते तर आईंचा जीव वाचला नसता. त्यांना सरोगेट मदर हवी होती. पण हाच प्रयत्न या किटीने केला होता. काय मत होतं हे माहिती आहे ना तुला. तरी सुद्धा मी तो पर्याय स्वीकारला, कारण मला तुला आणि दादाला या सगळ्यातून वाचवायचं होतं. समीर, मागे वेळून जेव्हा आपण अनालिसिस करतो ना तेव्हा सहज म्हणतो दुसरे पर्याय नव्हतेच का, पण त्यावेळेस माणूस परिस्थितीच्या तावडीत सापडले असतो ना त्यालाच कळू शकतं की त्याचा जीव किती आणि कसा गुदमरतोय ते. किंवा त्याच्यावर अत्यंतिक प्रेम करणारे व्यक्ती. ए, तू तर काही बोलूच नको. या सगळ्याबद्दल तुला काय वाटतं ना हे माहितीये मला. आणि परिस्थिती एवढी जीवघेणी होती ना तर मला विश्वासात का नाही घेतलं. हा, मला हे सगळं माझ्यासाठी केलंस ना तू, आणि मलाच नाही सांगितलंस. आधी सुद्धा नाही आणि नंतर सुद्धा नाही. मी तुला सारखा विचारत राहील, काही प्रॉब्लेम आहे का, काही प्रॉब्लेम आहे का, मला सांग, मला सांग. फोनवर फक्त खोटी उत्तर देत राहिलीस तू. बेंगलोरला जायचंय, नवीन जॉब आहे, दादाला भेटायला येऊ शकत नाही. याचं तात्पर्य एकच आहे, तू माझा विश्वासघात केलास, फसवणूक केलीस माझी. समीर तू ए कोणी वकिली करायची गरज नाही आहे. सगळं संपलंय शो.
हॅलो. हा शुभंकर बोलतोय रे. हा बोल शुभंकर. काय बोलू यार, मला कळत नाही माझे प्रॉब्लेम संपणार आहेत कधी. यु नो अमोघ, नवीन डेव्हलपमेंट झाली, तो समीर भारतात परत आला. व्हॉट? नुसता परत आला एवढंच नाही, इथे आला होता घरी. काय सांगतोयस काय? अश्विनी भेटली त्याला, ऑब्व्हियसली त्याचा गैरसमज झाला आणि रागाच्या भरात आला होता इथे. गॉड, खूप तमाशा झाला यार. नमिता होती? नो. नमिता ओके आता. मला काळजी वाटते ती अश्विनीची. अमोघ, तो समीर तिलाही टॉर्चर करणार. त्या बिचारीच्या नशिबात काय काय वाढून ठेवलंय समजत नाही. शुभंकर. अमोघ, मी नंतर फोन करतो तुला. या बाय. काय ग, काय झालं, कोणाचं नशीब? अगं, एक अमोघचा क्लायंट आहे, शाळेचं नशीबच फिरलंय सध्या. खूप प्रॉब्लेम्स फेस करायला लागतात त्याला, तर आम्ही मदत करतोय. त्याच्याबद्दल अमोघशी डिस्कस करत होतो. ओके. ताराबाई. समीर, 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 समीर. रोहन, तू का माझ्या मागे येतोस? कारण तू माझा मित्र आहेस. रागाच्या भरात तू मला झिडकारत असलास ना, तरी तुझ्या हिताच्या गोष्टी मी सांगणारच आहे. रोहन, या मॅटरमध्ये मला समजवण्यात काही अर्थ नाही. ओके, काही उपयोग नाही त्याचा. बर, माझ्याबरोबर कमीत कमी चहा घेशील? दोन कटिंग दे रे. समीर, मला 100% मान्य आहे की तुला धक्का बसलाय आणि तू अशा प्रकारे रिॲक्ट होणं अगदी नॅचरल आहे, पण जरा समजून घे यार. असं डोक्यात राग धरून काय उपयोग होणार आहे? अश्विनी तुला सांगितलं नाही मान्य आहे, पण तिने ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी केल्या. ह्यात अजिबात शंका नाही आहे समीर. तू तिला समजून घ्यायला हवंस यार. हे सगळं बोलणं खूप सोपं आहे रे. ही वेळ जर का तुझ्यावर आली असते ना, तर तू काय केलं असतास मला माहित आहे. शेवटची आशा ही संपली. मला पाहिल्यानंतर समीरला त्रास होईल, राग येईल, तुम्हाला नाकारेल हे माहित होत मला. पण हे सगळं फक्त मला बघितल्यावर. मी असं का केलं? कोणत्या परिस्थितीत केलं? हे सगळं त्याच्या प्रेमापोटीच केलं हे कळल्यावर तो माझ्या बाजूने उभा राहील याची खात्री होती मला. पण नाही, त्याने मला जवळ सुद्धा नाही घेतलं. त्याच्या मिठीत शिरून रडायला हसूसले होते मी. तो मान फिरवून निघून गेला. हरले किटी, आता जगण्यातला अर्थ संपलाय.
काय करू मी या बाळाचं? असं काय करतेस आशू? शेवटी हे बाळ अनावरस म्हणूनच वाढणार, त्याच्या भविष्याचं काय? सगळ्यांनी केलेल्या चुकांची शिक्षा भोगतच त्याने जगायचं, त्याचं भविष्य सोड. मला माझं भविष्य काय हेच माहित नाहीये. समीर माझ्यापासून दूर निघून जाणं म्हणजे माझ्या शरीरातून प्राण जाण्यासारखं. त्याच्याशिवाय एक क्षणही जगू शकत नाही. हे सगळं मलाच संपवायला हवं. मीच संपले तर सगळ्यांचे सगळे प्रश्न सुटून जातील. आशू, वेळ लागलाय तुला? माझ्या हातचा मार खाण्याची हौस आली आहे का तुला? परत कधी आवाज काढलास ना असा तर याद राख. सगळं संपवायला निघालीस. स्वतःला संपवणारी माणसं भित्री असतात. आयुष्यात येणाऱ्या सिच्युएशन्सला घाबरत असतात आणि तू घाबरणारी आहेस. माझी अशी तर हिंमत वाढ ना, स्वतःच्या हिमतीवरच हे सगळं काही सोसून आज इथपर्यंत पोचले ना ती. माझ असा अशा सगळं संपायच्या भाषा करते. अशू, समीर असं सगळं टाकून बोलला म्हणून मला सांग, समीर अनपेक्षितपणे आला की आता हा या सगळ्या प्रकाराचा धक्का त्याला बसणार अगं. हो, आपणच त्याला वेळ द्यायला हवा ना या धक्क्यातून सावरायला. त्याला ऑलरेडी एक धक्का बसला, वर तू सगळं संपून टाकून आणखी धक्का मिळणार. मला समीरने स्वीकारलंच नाही तर या सगळ्याचा काय उपयोग आहे? अगं थांब ना, थांब राजा, थोडे दिवस धीरानं घे ना सगळं. इतके दिवस धीर धरलंस ना, पण आज समीर असं काहीतरी बोललं म्हणून स्वतःला संपवायला निघालीस. इतके दिवस धीर धरलास तर आता थोडा आणखी धीर धर. पॉझिटिव्ह राहायचं आणि मला पूर्ण खात्री आहे समीर परत येणार. तुला हे एकटीला टाकून तो कुठेही जाणार नाही. नाही एकटीला टाकणार तुला.